हॅलो एवरीवन, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रियूज हॅबिट कव्हर केलेला होता आणि या लेक्चरमध्ये रिसायकल हॅबिट कव्हर करूयात. देन इन दॅट द फर्स्ट इज मीनिंग. व्हॉट इज मीन बाय रिसायकल? रिसायकलमध्ये फर्स्ट जे काही ओल्ड प्रोडक्ट आहेत, ओल्ड प्रोडक्टचं रॉ मटेरियलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि नंतर रॉ मटेरियलचं न्यू प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्याला रिसायकलिंगची प्रोसेस म्हणतात. आणि जो रिसायकल करतो पर्सन त्याला रिसायकलर म्हणतात. कधीकधी रिसायकल हा पर्सन करतो, कधी मशिनरीचा यूज करून आपण ते वेस्ट रिसायकल करतो. मशीन आणि पर्सन हे दोन्ही रिसायकलर्स आहेत. देन नेक्स्ट आहे रिसायकलिंग मटेरियल्स. आता याच्यामध्ये कोणकोणते असे मटेरियल आहेत जे की रिसायकल होऊ शकतात? त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पेपर असेल तर त्या पेपरपासून आपण वरियस प्रोडक्ट्स तयार करू शकतो, लाईक टेलिफोन डिक्शनरी, एग कार्टून, बिल्डिंग इन्सुलेशन, कन्स्ट्रक्शन पेपर. अदरवाईज प्लास्टिक बॅग्सच्या ऐवजी आपण त्या जागेत पेपर बॅग्स पण यूज करू शकतो. नंतर पेपर प्लेट्स आहेत, वेरियस टाईप्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत. त्या पेपरला फर्स्ट रॉ मटेरियलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि नंतर मग त्याचं न्यू प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. देन नेक्स्ट आहे कार्डबोर्ड. कार्डबोर्डचा यूज आपण त्याला रॉ मटेरियलमध्ये कन्व्हर्जन केल्याच्यानंतर न्यू प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जनसाठी पेपर बॅग्स होऊ शकतात, न्यू कार्डबोर्ड होऊ शकतं, पेपर कार्डबोर्ड, अदरवाईज कार्डबोर्ड मीडियम, अशा टाईपचे प्रोडक्ट्स तयार होऊ शकतात. देन नेक्स्ट आहे ग्लास. तर ग्लासला फर्स्ट काय केलं जातं, मेल्ट करून घेतलं जातं आणि त्याचं रॉ मटेरियलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि नंतर मग त्याच्यापासून न्यू प्रोडक्ट क्रिएट केला जातो. वरियस एक्झाम्पल्स आहेत, प्लास्टिक्स असेल, मेटल्स असेल, रबर आहे. नंतर हे झाले मटेरियल. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं वरियस प्रोडक्ट्स. त्या प्रोडक्टचं आपल्याला अदर प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करायचं. तर त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिकव्हरी ऑफ बॅटरीज. रिकव्हरी ऑफ बॅटरीजमध्ये आपण ई वेस्टमध्ये पण बघितलेलं आहे की बॅटरीमध्ये लीड असेल, मर्क्युरी असेल, अर्सेनिक असेल, कॅडमियम, या प्रोडक्टचं काय केलं, बाहेर काढले जातात आणि बाहेर काढल्याच्यानंतर त्याच्यापासून न्यू बॅटरी अदरवाईज न्यू प्रोडक्ट क्रिएट केला जातो. रिकव्हरी ऑफ बॅटरीज झालं. देन रिफायनिंग ऑइल. ऑइलच्या फॅक्टरी असतात, तिथे ऑइल जे आहे ते क्लिअर केलं जातं आणि जे काही वेस्ट आहे ऑइल थ्रू त्याच्यापासून अदर प्रोडक्ट तयार केला जातो. देन नेक्स्ट आहे गुड एक्झाम्पल ऑफ रिसायकलिंग. याच्यावरती एक MCQ पडेल की कंपोस्टिंग हा कशाचं एक्झाम्पल आहे, रिड्यूस, रियूज, रिसायकल और रिकव्हरी. तर कंपोस्टिंगमध्ये पहिल्या सुरू बायोडिग्रेडेबल वेस्ट घेतलं जातं. बायोडिग्रेडेबलमध्ये जे कुजणारं मटेरियल आहे, कुजण्यामध्ये फूड असेल, फ्रूट असेल, पेपर असेल, हे मटेरियल घेतलं जातं आणि याच्यापासून अदर प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मीन्स कंपोस्टिंगमध्ये फर्टिलायझर तयार केलं जातं. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये हे साईडला जे वेस्ट पडलेले आहे ते बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे आणि बायोडिग्रेडेबल वेस्ट थ्रू याच्यामध्ये फर्टिलायझर क्रिएट केलेलं आहे. देन नेक्स्ट बीट आहे बेनिफिट्स ऑफ रिसायकलिंग. रिसायकलिंग केल्यामुळं ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? फर्स्ट आहे सेव एनर्जी. याच्यामध्ये आपण जर न्यू प्रोडक्ट जर क्रिएट करायचा असेल तर त्याच्यामध्ये जेवढी एनर्जी लागणार आहे तेवढी एनर्जी वेस्ट करण्याच्या ऐवजी जो ओल्ड प्रोडक्ट आहे, ओल्ड प्रोडक्टला अदर प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन केल्यामुळे इथे एनर्जी हाफ लागेल. सेव रिसोर्सेस. याच्यामध्ये जो काही प्रोडक्ट आहे न्यू प्रोडक्ट त्याला बनवण्यासाठी जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते नॅचरल रिसोर्सेस एक्स्ट्रा लागतील, पण ओल्ड प्रोडक्ट यूज केल्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस प्रेझेंट असतील आणि थोडेफार काही नॅचरल रिसोर्सेस एक्स्ट्रा लागतील. देन नेक्स्ट आहे सेव कॉस्ट. सेम त्याच टाईपने याच्यामध्ये कॉस्ट रिड्यूस होईल आणि प्राईसही रिड्यूस होईल. देन नेक्स्ट आहे रिकव्हरी. रिकव्हरीमध्ये फर्स्ट आहे मीनिंग. याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे प्रोडक्टचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मीन्स जे काही वेस्ट भेटलेलं आहे वेस्ट थ्रू आपल्याला इलेक्ट्रिसिटी असेल, लाईट असेल, हीट असेल,
याच्यामध्ये कन्वर्जन केलं जातं. त्याचं एक्झाम्पलमध्ये फर्स्ट आहे लँडफिल गॅस. लँडफिलिंग करत असताना त्याच्यामधून जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट असेल किंवा अदर वेस्ट असेल त्याच्यामध्ये मिथेन गॅस बाहेर पडतो, आणि मिथेन गॅस बाहेर पडल्यामुळं कार्बन डायऑक्साईडच्या कॉम्बिनेशनमध्ये येतो आणि एक हार्मफुल गॅस क्रिएट होतो, आणि जो की आपण मिथेन गॅस आणि तो जो अदर गॅस आहे तो आपण एल पी जी सिलेंडरसाठी यूज करू शकतो. देन नेक्स्ट अदर एक्झाम्पल येईल सेव रिसोर्सेस. याच्यामध्ये जे काही नॅचरल रिसोर्सेसचा यूज करून एनर्जी करण्याच्याऐवजी डायरेक्टली आपण जे काही वेस्ट आहे त्या वेस्ट थ्रू एनर्जी क्रिएट करू शकतो. देन नेक्स्ट आर डी एफ इन्सिनरेशनच्या मेथड्स होत्या, त्याच्यामध्ये मॉड्युलर रे मेथड असेल, फ्लुडाइज बेड असेल, अदरवाईज आर डी एफ मेथड असेल. आर डी एफ मीन्स रिफ्यूज डिराइव्ड फ्यूल. याच्यामध्ये असं वेस्ट घेतलं जातं ज्याच्या थ्रू आपल्याला सम अमाऊंटमध्ये फ्यूल भेटेल, त्या थ्रू आपल्याला आर डी एफ भेटेल. देन नेक्स्ट कंपोस्टिंग. कंपोस्टिंग थ्रू मिथेन गॅस प्रोड्यूस होतो आणि जो की आपण सिलेंडरसाठी यूज करू शकतो.